क्षेत्र सप्तशृंगी गडावर ग्रामपंचायत सप्तशृंगी गडमध्ये साधारणपणे 2.5 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा माजी सरपंच व समाजसेवक शशिकांत बेंके यांनी केला होता. त्यांनी निवेदनाद्वारे भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून मला न्याय हवा अशी मागणी केली होती. यावर श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर ग्रामपंचायतमध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही, याउलट विकास कामे मोठ्या प्रमाणात झाले आहेत. शाळा अंतर्गत रस्ते अंतर्गत पाणी पुरवठा पाइपलाईन व इतर छोटे मोठे विकास कामे झालेली आहे. या विकास कामाला भ्रष्टाचार म्हणता येणार नाही. याउलट समाजसेवक व माजी सरपंच शशिकांत बेंके यांनी निराशेतून खोटे आरोप केले आहे असे उपसरपंच राजेश गवे यांनी सांगितलं. बेंके यांनी जे आरोप केले आहे ग्रामपंचायत आमच्यावरती ते आरोप तथ्यहीन असून 2015 इलेक्शनला त्यांचा पराभव झाल्यामुळे ते वचपा करण्यासाठी आमची राजकीय पाठी बदनामी करत आहे. 1989 बेनके पाटील सरपंच असताना हा भूखंड हा सर्व मोठा भूखंड यांनी गिळलेला आहे. त्या भूखंडाची चौकशी होईल असे मी व्हिडिओ सर्वेला पत्रव्यवहार केला आहे. बेनके पाटीलचे कार्यकर्ते 30 वर्ष सरपंच होते. त्यांनी 30 वर्ष गडावरती असे अनेक भूखंड त्याच्या नावावर केले आहे, त्याच्या मुलाच्या नावावर केले आहे, बायकोच्या नावावर केले आहे, याचीही चौकशी होईल. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सप्तशृंगी गडावरील ग्रामपंचायतमध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही असं सांगितलं. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रघुवीर जोशी, सप्तशृंगी गड.